भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय नेत्यांसोबत मुस्लिम बांधवांनी नुपूर शर्मांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय. मुख्य म्हणजे तिच्या विरोधात संपूर्ण देशभरात तीव्र आंदोलने करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी नुपूर शर्माने केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेत नुपूर शर्मा अटक करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने प्रलंबित मोहम्मद पैगंबर बिल त्वरित पारित करावे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. वर्ष चालला होता आणि तो कुठेतरी थांबलेला आपल्याला असताना दिसतोय. तो पुन्हा सुरुवात होईल का ही आता भीती या ठिकाणी व्यक्त केल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे इझी हे जे मिडल ईस्टमधला असणारं नॉन स्टेट मुस्लिम ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी सुद्धा सांगितलंय की आम्ही इथे असताना याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. शासनाला दोन माणसं म्हणजे केंद्र शासनाला दोन माणसं वाचवण्यासाठी इथे अनेक जणांचे बळी गेले तरी चालतील अशी भूमिका त्या ठिकाणी घेतल्या जाते. आणि मुंबईतल्या सर्व नागरिकांना माझं असणारं आव्हान आहे की आपले सगळ्यांचे नातेवाईक विदेशामध्ये राहतात. जे विदेशामध्ये राहतात त्याच्यापैकी 95% हे असणारे सर्व हिंदू आहे. आपल्या इथल्या परिस्थितीमध्ये त्यांना असणारा त्रास होणार आहे. तेव्हा आम जनता ही BJP या भूमिकेबरोबर नाही हा दाखवणारा जो मोर्चा आम्ही 17 तारखेला जे काढतो आहोत त्याला आम जनतेने त्या ठिकाणी असणारं सहभागी द्यावं. त्रास होईल याची मला जाणीव आहे, परंतु आपलेच बांधव आपलेच धर्मबांधव हे इतर देशामध्ये राहतात त्यांना त्रास होऊ नये म्हणून या सरकारच्या आम्ही बरोबर नाही या प्रश्नावरती हा दाखवण्याचा जो मोर्चा आहे त्याच्यामुळे त्यांनी असणारं सहन करा. त्याचबरोबर आम्ही असणारं हेही जाहीर करतो आहे की आयोजक वंचित बहुजन आघाडी आहे ही वस्तुस्थिती जरी असली तरी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले त्याच्याचबरोबर शिवसेनेचे असणारे उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादीचे असणारे अध्यक्ष जयंत पाटील यांना आम्ही निमंत्रण पाठवतो की त्यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, शांती मार्चमध्ये सहभागी व्हावं. कारण का हा कुठल्याही पक्षाचा मोर्चा नाही तर हा देशातल्या नागरिकांचा प्रश्न आहे. आणि त्याच्याचबरोबर इंटरनॅशनली जे काही भारताचं कंडेमनेशन चाललेलं आहे आणि भारतीय जो असणारा वेगवेगळ्या देशामध्ये राहतो त्याला सुरक्षिततेची भावना प्रदान करण्यासाठी या सगळ्यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत. आपली असणारा कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. माझ्या माहितीप्रमाणे अनेक राज्यांमध्ये यांच्या विरोधात जी तक्रार झालेली आहे तिथले पोलीस दिल्लीमध्ये उपस्थित आहेत. गेले 3 दिवस तिथे असणारा पोलीस उपस्थित आहेत, परंतु बाहेरच्या राज्यामध्ये कुणाला अरेस्ट करायचे असेल तर तिथल्या लोकल पोलीसची मदत लागते, मदत घ्यावी लागते अशी असणारी परिस्थिती आहे. दिल्लीमध्ये केजरीवालचं सरकार जरी असलं तरी लॉ अँड ऑर्डर हे दिल्ली सरकारच्या हातामध्ये नाही. तर दिल्लीतलं लॉ अँड ऑर्डरचं जे आहे हे भारतीय जनता पक्षातलं केंद्रातलं सरकार जे आहे त्यांच्या हातामध्ये आहे. म्हणजे एका अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांच्या हातामध्ये अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही असणारा सवाल हा विचारतोय की ते पंतप्रधान आहेत आणि गृहमंत्री आहेत त्यांना आम्ही असणारा विचारतोय की तुम्हाला ह्या देशामध्ये शांतता पाहिजे की अशांतता पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. पंजाबच्या निवडणुकीमध्ये BJP ला असणारा वॉशअप झाला अशी परिस्थिती आहे.
आणि ते वॉशऑफ होण्याचं एकमेव कारण जे काही शेतकरी दिल्लीला उपोषणाला बसले होते, पंतप्रधान पंजाबला गेल्यानंतर त्यांना भेटायचं होतं, ज्या तऱ्हेनं असणारं जे चित्र उभं केलं त्यातून एकच पंतप्रधानांनी सांगितलं की हे मला ठार मारण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते, मला इजा करण्यासाठी उपस्थित होते, असं स्वतः पंतप्रधानांनी त्यावेळेचं वक्तव्य केलं. दुर्दैव आहे ह्या व्यक्तिमत्वाचं मी असं मानतोय, कारण का त्यातून खलिस्तानवादी यांना असणारं खतपाणी मिळालं, बळकटी मिळाली आणि आज आपल्याला दिसतंय की खलिस्तानवाद्यांनी असणारं डोकं वरती त्या ठिकाणी काढलेलं आहे. दुसरी महत्त्वाची जी घटना घडलेली आहे की ज्याच्याबद्दल इथलं सरकार काही बोलत नाही आणि ते म्हणजे पाकिस्तानमधला असणारं ISI जे आहे आणि खलिस्तानवादी यांचा समझौता झालेला दिसतोय.